सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। विविध मागण्यांसाठी भारतीय ट्रॅव्हल पार्टीच्या वतीने मुंबई आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन। भारतीय ट्रॅव्हल पार्टीचे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष KT गावित यांच्या मार्गदर्शनाखाली 8 डिसेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत असून आदिवासी विकास मंत्री KC पाडवी यांनी विरोधी पक्षात असताना त्यांच्या नेतृत्वाखाली DBT बंद झालीच पाहिजे या विषयावर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आदिवासी आमदारांसोबत आंदोलन केले व आदिवासी विद्यार्थ्यांना सुद्धा आंदोलन करण्यास भाग पाडलं। DBT बंद न केल्यामुळे त्यांनी आमदारकीचा नाटकीय राजीनामा दिला व परत DBT च्या मुद्द्यावरच आमदार पदावर निवडणुकीत निवडून आले। आदिवासी खाते मिळताच DBT चा मुद्दा विसरले। कोरोना योद्ध्यांना कोरोना काळात राबवून घेतलंय व आदिवासी बहुल भागात SC प्रवाशांच्या शेकडो जागा रिक्त असताना त्यांना कंत्राटी पदावरून काढून टाकलंय म्हणून इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डच्या गाईडलाईन नुसार व पैसा कायद्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी व सातपुड्याच्या भागात बांबू अँब्युलन्स बंद करावी तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत जिल्ह्यात रस्त्यांची कामे न करता करोडो रुपयांची बिले काढण्याचं अविरत सुरू असल्यामुळे संबंधित इंजिनियर यांना निलंबित करावे व ठेकेदारांचे रजिस्ट्रेशन करून ठेकेदारांची नावे काळ्या यादीत टाकावी इतर मागण्या मान्य होई पावतो धरणे आंदोलन सुरूच राहणार असा इशारा देण्यात आला आहे। प्राइम एफआयआरसाठी फिरोज खान यांचा रिपोर्ट, नंदुरबार। भारतीय ट्रायबल पार्टीच्या वतीने विविध मागण्यांबाबत मागण्या मान्य होईपर्यंत दिनांक 8/12/2021 पासून मुंबई येथील आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन शांततेच्या मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून सुरू केले असून पार्टीच्या वतीने सन 2020 या वर्षी माननीय जिल्हाधिकारी साहेब नंदुरबार येथे दिनांक 10 दिवसाचे बेमुदत धरणे आंदोलन आदिवासी विकास विभागाच्या 20 मागण्यांसंदर्भात केले होते। त्यापैकी 18 मागण्यांचे लेखी आश्वासन माननीय नामदार KC पाडवी साहेब आदिवासी खात्याचे मंत्री यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत दिनांक 14/2/2020 रोजी दिले। 20 मागण्यांपैकी मुख्य मागण्या आदिवासी बहुल क्षेत्रात पैसा कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करा, विद्यार्थ्यांसाठी मारक असलेली व अनेक वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्राण घेणारी DBT योजना बंद करा, वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी पूर्वीची खानावळ पद्धत सुरू करा, सेंट्रल किचन शेड योजना बंद करा व आश्रमशाळांतील वर्ग 4 च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करा, पेसा क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेसा कायद्यानुसार नियुक्ती करा, कल्याणकारी आदिवासी विकासाच्या योजनांना आदिवासींचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आदिवासी क्रांतिकारकांची नावे द्या, आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास वारसांना 25 लाख रुपयाची मदत द्या, बोगस आदिवासींना हटवा व खऱ्या आदिवासींना वाचवा अशा प्रकारच्या मुख्य मागण्यांबाबत आंदोलन केले असता आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासने दिले होते। आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे माननीय आदिवासी मंत्र्यांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून सुद्धा आज तगायत एकही मागण्या मान्य केलेल्या नसल्यामुळे तसेच युती शासनाच्या वेळी DBT बंद झालीच पाहिजे याबाबत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मंत्रालयासमोर माननीय नामदार KC पाडवी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी आमदारांनी आंदोलन केले व विद्यार्थ्यांना सुद्धा आंदोलनात भाग घ्यायला लावले। अनेक विद्यार्थ्यांवर पोलीस केसेस झाल्या अन्य असे असताना सत्ता मिळताच ते विसरले, तसेच निवडणुकांच्या काळात आमदारकीचा नाटकीय राजीनामा देऊन DBT विषय निवडणुकीच्या प्रचारात मुख्य मुद्दा पुढे करून निवडून आले। तसेच जिल्ह्यात बांबू एम्बुलन्सचा वापर सातपुड्याच्या पर्वत रांगात व नर्मदेच्या खोऱ्यात अविरत सुरू असून त्यामुळे आरोग्य विभागाचे आयुष्यमान भारत या योजनेचे 3-13 वाजले असल्यामुळे आदिवासी बहुल भागात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारच्या इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्डच्या गाईडलाईनुसार आरोग्य विभागाने लोकांना सेवा द्यावी व कोरोना काळात COVID-19 कंत्राटी ST प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अति अल्प मानधनावर रुग्णालयात काम करणाऱ्यांची कमतरता असल्यामुळे रात्रंदिवस रुग्णांना सेवा दिली अशा ST प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांनी
पेसा क्षेत्रात शेकडो जागा रिक्त असलेल्या जागांवर करोना युद्धांना पेसा क्षेत्रात मुलाखत न घेता कायम स्वरूपाची नियुक्तीचा आदेश देण्यात यावेत व पेसा क्षेत्रातील रुग्णवाहिकांना आदिवासी क्रांतिकारकांची नावे देण्यात यावीत। तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत जिल्ह्यात रस्त्यांची कामे न करता करोडो रुपयांची बिले काढण्याचे अन्य प्रकार सुरू असल्यामुळे त्याची चौकशी करून राजकीय आशीर्वादाने नंदुरबार येथे अनेक वर्ष कार्यकारी या पदावर रूढ होऊन भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 3 वेळा निलंबित झालेले श्रीयुत SS तांगळे साहेब यांना कायम सेवेतून बडतर्फ करावे व ठेकेदारांचे रजिस्ट्रेशन रद्दबातल करून त्यांची नावे काळ्या यादीत टाकण्यात यावेत इत्यादी मागण्या होई पावे तो धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आहे याची नोंद शासन दरबारी घेण्यात यावी ही नम्र विनंती। सेवा जो